महाराष्ट्र दिनीच घात झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा नक्षली हल्ला या वर्षभरातला म्हणता येईल. 15 जवान या हल्ल्यामध्ये शहीद झाल्याची भीती व्यक्त होती आहे. C60 जवान जे या खासगी वाहनामधून जात होते त्यांचं वाहन टार्गेट करण्यात आलं. भूसुरुंगाचा हा स्फोट असल्याची प्राथमिक माहिती मिळते. अजून कोणतीही कन्फर्म माहिती इथल्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेली नाहीये. मात्र ज्या पद्धतीने ही दृश्य आपल्याला सांगतायत वाहनांचा अक्षरशः चक्का चूर झालेला आहे, त्यामुळे हा स्फोट किती मोठ्या तीव्रतेचा असेल ही सांगण्यासाठी ही दृश्यच खूप बोलकी आहेत. अक्षरशः तुकडे तुकडे झालेले आहेत या वाहनांचे, त्यामुळे या वाहनामधून प्रवास करणाऱ्या जवानांना खूप मोठ्या प्रमाणात इजा झालेली आहे. अनेक जवानांना जवळच्या इस्पितळामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. आपल्याला अजून अंतिम माहिती मिळालेली नाही आहे, मात्र 15 जवान शहीद झाल्याची भीती व्यक्त होतीये. महाराष्ट्र दिनीच नक्षलवाद्यांनी हा धुमाकूळ घातलेला आहे. C60 जवान प्रवास करत होते एका खासगी वाहनामधून आणि त्या वाहनाला टार्गेट केलेलं आहे नक्षलवाद्यांनी. खरं तर खासगी वाहनामधून जेव्हा हे जवान प्रवास करत असतात त्यावेळेला ते नक्षलवाद्यांच्या नजरेत येऊ नये यासाठीची केलेली ही स्ट्रॅटेजी असते. मात्र तरीसुद्धा नक्षलवाद्यांना कुठून तरी या प्रवासाची कदाचित कुणकुण लागली असावी आणि त्यांनी या वाहनाला टार्गेट केलंय. या वाहनाचे अक्षरशः तुकडे तुकडे झालेले आहेत आणि या स्फोटाची तीव्रता किती आहे ही सांगणारी ही दृश्य.